यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची होणार आहे कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरू असताना शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असा चंग बांधलेला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः विजय बापू शिवतारे आपल्याबरोबर आहेत विजय शिवतारेजी तुम्ही महायुतीचे घटक महायुतीचे तुम्ही पदाधिकारी आहात तुम्ही नेते आहात शिवसेनेकडून दुसरीकडे तुम्ही लोक ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची भाषा निवडणूक लढण्याची भाषा करताय त्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडनं निवा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी ज्या आहेत सुनेत्रा पवार त्यांची उमेदवारी देखील जाहीर होऊ शकते आणि त्या संदर्भातल्या तशा चर्चा देखील आहेत आणि त्यात तुम्ही उमेदवार म्हणून त्या निवडणुकीत उतरताय खरंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांची आज सुद्धा भेट घेतली या अनेक वेळा तुमची मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्री तुम्हाला समजूत देखील घालतात परंतु तुम्ही निवडणुकीसाठी ठाम आहात का काय नक्की नेमकं प्रथमतः मला आज सकाळी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली तास सव्वा तास चर्चा झाली शंभूराजे देखील होते आणि बाहेर आल्यानंतर मी मीडियाला इंटरव्ह्यू दिली मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा एकदा स्टॅटिस्टिक्स वगैरे स नीट समजावून सांगितली महायुतीची ही सीट अजित पवारांची अडचणीत आहे एक एक सीट महत्त्वाची आणि इलेक्टिव्ह मेरिट जर आपण पाहत असाल तर जे काही सत्य परिस्थिती वास्तव खाली ग्राउंड लेवलला आहे ते संपूर्ण ग्राउंड लेवलचं वास्तव मी त्यांना सांगितलं अर्थात मुख्यमंत्री म्हणून त्यांना सगळ्याच रिपोर्ट असतात माझ्याची हे नाही परंतु तरी गेल्या पाच दहा दिवसामध्ये जसं माझं नाव आल्यानंतर पुढे मी हे जाहीर केल्यानंतर काय काय मुवमेंट झालेत त्या खऱ्या रिपोर्ट्स आपल्याला मिळतील तरी आपण त्याच्यावर विचार करावा अशी विनंती केली मी बाहेर आल्यानंतर माझ्या तोंडात गेले सात आठ दिवस जे वाक्य आहे ते वाक्य मी बोललो आणि ते मुख्यमंत्री बोलले अशा प्रकारचं जे बेपर झाला ते साफ चूक आहे हे वाक्य मी गेले आठ दिवस बोलतो की बरेच नेते सर्वपक्षीय जे माझे हितचिंतक आहेत जे दाखवायला शरद अजित पवार आहेत परंतु आतून राग आहे त्यांना अशा अनेक लोक बोलले की बापू आता परिस्थिती अशी आहे की अजित पवार आपल्या कर्म कर्मानेच राजकीय दृष्ट्या संपणार आहेत तर आपण त्याचे धनी का व्हावं हो हो। असे काही लोकांनी मला मत व्यक्त केलं हे मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये दोन तीन दिवस बोलत गेलो आहे आज ते मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीनंतर मी बाहेर आल्यानंतर तेच वाक्य माझ्याकडून रिपीट झालं परंतु मीडियाने असं दाखवलं की मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले नाही साप चुकीचं आहे तर टी व्ही नाईन लोकमत या सर्वांनी जी बात ती बातमी दाखवली आहे ती चुकीची आहे आणि त्याच्यावर अगदी मुख्यमंत्री महोदय प्रचंड रिस्पेक्टेबल आमच्यासाठी जीवकी प्राण आहेत त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचे असे शिंतोडे उडणे खूप क्लेशकारक आणि दुःखदायी आहे त्यामुळे ते असे मला बोलले त्यांच्याकडे हा विषयच निघाला नव्हता हा विषय गेल्या आठ दहा दिवस सतत चालू आहे आणि कर्माने ते जाणार कर्माने जाणार अशी चर्चा अनेक ठिकाणी काही लोकांनी मला हेही सांगितलं म्हणून म्हणून पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री महोदयांचा या संबंधामध्ये एक शब्द देखील चकार शब्द देखील झाला नव्हता हो उलट मुख्यमंत्री मला समजावत होते की काही असेल तरी विजय आपल्याला युती धर्म पाळला पाहिजे आपल्याला कुठच्याही प्रकारे महायुतीची अडचण होईल असं वागलं नाही पाहिजे त्यामुळे जरी तू सांगत असेल की ही सीट अडचणीत आहे उलट मी असं म्हणतो की ती सीट अडचणीत असताना काय मदत तू करू शकतो आपण करू शकतो लोकांना कसं समजावू शकतो आणि अशा पद्धतीने आपल्याला उलट ही सीट निवडून आणण्यासाठी आपलं काय योगदान होईल हे करावं युतीधर्म पाळावा हेच त्यांनी शेवटचं मला सांगितलं मी एवढंही म्हटलं की दोन तीन दिवस मी लगेच आता काही इथे उत्तर देणं योग्य नाही गेल्या आठ दहा दिवस सर्व तालुक्यातून सर्व सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातून प्रमुख नेते यांची देखील माझ्याशी चर्चा झालेली आहे कसं करायचं काय करायचं आणि या बाबतीमध्ये मी जर अचानक असं जर काही सांगितलं तर मला त्यांच्याशी चर्चा करू द्या त्यांची मतं जाणून घेऊ द्या आणि ते जाणून घेतल्यानंतर दोन तीन दिवसानंतर मी येऊन कदाचित काही लोकांनाही मी बरोबर घेऊन येईल आणि त्याच्यानंतर आपल्याशी चर्चा करून मी निर्णय घेईल मी मीडियामध्ये सांगितलं आहे मी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर नाही हे दाखवण्याऐवजी नकोच ते ते हे आहेत त्यामुळे थोडासा विपर्यास होतो आहे माझी विनंती असेल संपूर्ण मीडियाला की कोणत्याही प्रकारे असा विपरस करून मुख्यमंत्री महोदयांच्या विश्वासार्हतेवर कुठेही शिंतोडे उठतील असं काम करू नये एकीकडे तुम्ही म्हणतायत की मुख्यमंत्र्यांना भेटून मी या संपूर्ण मतदारसंघाचा स्टॅटिस्टिक आढावा दिलेला आहे खरं तर ही सीट महायुतीमध्ये धोक्याची आहे असं देखील तुम्ही आता बोलताना म्हटलं आणि हेच वाक्य तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या राज्यामध्ये आणि एक एक मतदारसंघ हा मोदींना पंतप्रधान बनवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे परंतु ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी पवारांचं राजकारण महत्वाचं ठरतंय का कारण की ज्या पद्धतीने पवार विरुद्ध पवार हा संघर्ष उभा केला जातोय तिकडे त्यामुळे कोणीही लढा तरी पवारांचाच खासदार होणार त्यामुळे हे गणित प्रश्नचिन्ह म्हणून तुम्हाला मी सांगतो मग तुम्ही सांगितलं की बारामती ती लढाई पवार विरुद्ध पवार अशी आहे असं परत परत लोक बोलत नाही ही जी लढाई आहे आता पवार विरुद्ध पवार आहेच पण त्याच्याबरोबर पवार विरुद्धच जनसामान्य जनता मतदार अशी देखील आहे पुन्हा मी एकदा सांगतो की सहा लाख शहाऐंशी हजार मतं पवार प्रो आहेत तर पाच लाख पन्नास हजार मत पॉवर करन विरोध अँटी पॉवर आहेत पूर्णपणे अँटी पॉवर ते कोणाला मतदान करणार कारण की या निवडणुकीच्या रिंगणात म्हणून ती संधी पॉवर विरुद्ध पॉवर फक्त न ठेवता पार विरोधी लोकांना त्यांचं मत प्रकट करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून मी जे उमेदवारी जे मी जाहीर केली होती ते एवढ्यासाठी लोकांच्या जनसामान्यांचा आवाज जो आतून आला आम्ही काय करायचं आम्ही ना सुप्रियाताईंना मतदान करू सुरेत्रताईंना करू इच्छित ना सुप्रियाताईंना करू इच्छित ना आम्ही करायचं काय आम्ही मत कोणाला लिहायचं आम्ही नोटाला टाकायचं मतदान काय करायचं हा प्रश्न माझ्या मतदारसंघापासून सगळ्याच सहाच्या सहा मतदारसंघामधून लोकांचा आवाज येत होता आणि म्हणून लोकशाही मूल्य जपण्यासाठी लोकशाहीमध्ये लोकांना आपलं मत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे एका मताचा तो परफेक्ट बजावून चॉईसचा माणूस निवडून देण्यासाठी सरकार बनवण्यासाठी हे करायला पाहिजे याच्यासाठी मी हे करतो आणि पुन्हा मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी साहेबच झाले पाहिजेत भाजपच सत्तेत आली पाहिजे राष्ट्रप्रेम आणि शेवटचा गोल हा राष्ट्रनिष्ठा या दोन गोष्टीवर कुठेही संशय नाही आहे कुठेही हे नाही आहे आणि म्हणून मोदी साहेबच झाले पाहिजे म्हणजे मी मोदींच्या विरोधात जातो आहे किंवा मी असं काहीतरी माहितीच्या मूळ असं नाही आहे जर संधी मिळाली निवडून आलं तर मोदींबरोबरच असणार आहे मी परंतु ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे आणि मोदींना निवडून येण्याकरता प्रत्येक एक महत्वाची सीट्स आहेत परंतु तुम्ही म्हणतायेत की दोन्ही पवारांना अर्थात सुनेत्रा पवार असतील संभाव्य उमेदवार अर्थात आता शरद पवारांच्या गटातील सुप्रिया सुळे असतील ह्या दोन्हीही पवारांना खरं तर कुठेतरी जनता नाकारते आणि तिसरा पर्याय असणं महत्वाचं आहे मग तुम्ही भाजपला कुठेतरी साथ घालणार का कारण की गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार तिथं कांचनकुल या उभ्या होत्या कांचनकुल देखील दीड लाखांच्या मता त्यांचा पराभव झालेला यंदा जर त्या त्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जर भाजपने उमेदवार दिला असता तर पवारांना देऊन भाजपचं तिथं कमळ फुलवणं शक्य शक्य झालं झालं सहज 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 कमळ दिलं की तिथे कोणी निवडून येईल अगदी गॅरंटी सहज शक्य माझी सगळी धडपड चालली आहे ती तीच चाललेली आहे जर कमळ आलं तिथे तर शंभर टक्के बारामती जिंकणार वेळेस एकीकडे विरोधक म्हणतात की पवार विरुद्ध पवार हा संघर्ष भाजपकडनं पेटवला जातोय भाजपचं पेटवण्याचा काय प्रश्न येतोय आता ते अलायन्स मध्ये आल्यानंतर सिटिंग सीट आहे म्हणून दिली गेली पण मी तुम्हाला एवढं सांगतो की जर तिथे कमळ आलं तर निश्चितपणे हंड्रेड पर्सेंट विजय होईल तुम्ही ज्या पद्धतीने आता गणित मांडताना बोलतात आहात की कमळ आलं तर तिथची तिथच निवडणूक आहे ती लढण्यात सोपी होईल परंतु विरोधक विरोधक दुसरीकडे असे म्हणतात की खरं तर भाजपने तिथे आपला उमेदवार न देता पवार विरुद्ध पवार हा घरातला जो संघर्ष आहे तो उंबरट्यावरती आणण्याचा प्रयत्न भाजपने केला मी आता त्याच्यावर कॉमेंट करणार नाही कारण परत त्याचे विपारस होतात मी माझं मत या बाबतीत मांडणार नाही सिटिंग सीट असल्यामुळे ती गेली त्याच्याबद्दल काही नाही परंतु असा वादाचा काही प्रश्न येत नाही परंतु मग तुम्ही म्हणतात की कमळाचा उमेदवार दिला असता तर बारामती भा, भा, कमळ फुललं असतं आणि माझं वैयक्तिक मत आहे की मी अंडर करंट आहे संपूर्ण मतदारसंघातला तो प्रत्येक ठिकाणी फिरून पाहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांना ते नकोसे झालेले आहेत निश्चितपणे कमळाचा उमेदवार असेल कोणी असो मते तुम्ही देवेंद्रजींना भेटून ही गोष्ट सांगणार आहात नाही नाही आता ठीक आहे त्यांना आवश्यकता मी काय छोटा माणूस आहे त्यांना वाटलं तसं काय तर मला बोल सुनेत्रा वहिनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला तुमचा विरोध नाही नाही मी सुनेत्रा पवारांच्या विरोध ताई माझं काय तेव्हा मी वैयक्तिक त्यांना विरोध करणार नाही एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्या देखील त्यामुळे मी परंतु एक, एक एक सीट एक एक सीट महत्वाची आहे हा सुद्धा ते त्यांना विरोध करायचं माझं काय कारण मी एवढं म्हणतो की बघ निवळ अजित पवारांची सहभागी होती म्हणून मतदान करा हे लोकशाहीची थट्टा आहे खरं तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते विजय बापू शिवतारे रोकटोक त्यांनी मत व्यक्त केलं आहे बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार हा संघर्ष जो आहे तो जनतेला नको आहे तिथे तिसरा देखील उमेदवार जो आहे तो असला पाहिजे अशी जन जनतेच्या म मनात ही इच्छा आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती जर भाजपला गेली तर नक्कीच तिथे कमळ फुलेल असं जे मत आहे ते विजय शिवतारे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे विडजलीस नागनाथ अक्षय मंगणी टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं